कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात अनेक मूलभूत समस्या आहेत. रस्त्यावर फिरणारी बेवारस जनावरं, कचऱ्याचे ढीग, फुटलेलं ड्रेनेज आणि दुर्गंधीयुक्त दूषित पाणी यामुळे इथले नागरिक वैतागले आहेत. गेल्या काही दिवसात राजेंद्रनगरमध्ये ड्रेनेज मिश्रित पाणी पुरवठा होतोय. शिवाय अनेक घरात ओसंडून वाहणारं ड्रेनेजचं पाणी शिरतंय. त्यामुळं राजेंद्रनगरमधील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात अस्वच्छतेचं वातावरण आहे. रस्त्यावर फिरणारी बेवारस जनावरं, ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग यातून या नागरिकांना वाट काढावी लागते. या परिसरात स्थलांतरित झालेले 250 जास्त नागरिक महानगरपालिकेनं बांधून दिलेल्या अपार्टमेंटमध्ये राहतात, पण त्यांच्यासाठी महापालिकेनं कसल्याही मूलभूत सुविधा दिलेल्या नाहीत. या परिसरात वारंवार ड्रेनेज लाईन तुंबलेली असते. गेले 6 महिने ड्रेनेज फुटून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. या ड्रेनेज पाईपवरून पिण्याच्या पाण्याची पाईप गेली आहे. ती पाईप सुद्धा काही ठिकाणी फुटल्यानं ड्रेनेजचं दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याच्या पाईपलाईन मध्ये मिसळत आहे. तरीही महानगरपालिकेला जाग आलेली नाही. दुसरीकडे महावितरण कंपनीनं ड्रेनेज शेजारी ट्रान्सफॉर्मर बसवलाय. त्यातून कधीही शॉर्ट सर्किट होऊ शकतं, पण महापालिका लक्ष देत नाही किंवा महावितरणला काही देणं घेणं नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक संतप्त झालेत. आमच्या इथं ड्रेनेजचे पाणी सगळं वरती आलंय. त्यामध्ये आळ्या वगैरे झाल्यात. लहान मुलांपासून सगळ्या मोठ्या म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळी माणसं आजारी पडल्यात. इथं कोणीही कचरा काढायला येत नाही, झाडू मारायला सुद्धा येत नाही, ती साफसफाई करायला येत नाही. पिण्याचे पाणी आम्हाला भरता येत नाही, कारण तिथंच पाण्याचे आमचे नळ आहेत. त्या पाण्यामधून आम्हाला प्रदूषण व्हायला लागलंय. सगळी माणसं आजारी पडल्यात. कोणी इथं लक्ष द्यायला येत नाही. जर हे असंच चालू राहिलं तर आम्ही सगळ्या महिला पुरुष सगळे मिळून आंदोलन काढतात. गेले 15 वर्ष झाले तर आम्ही राहायला आहे. 15 वर्षात एकदाही कोणी महानगरपालिकेचे कोण कर्मचारी म्हणा, सफाई कामगार म्हणा, कोणी तर येत नाही आहे. आम्ही वारीवार तक्रार महानगरपालिकेला करत राहिलेलो आहे. जर हे अन्यथा लवकरात लवकर जे काम नाही झालं तर आम्ही ठिय आंदोलन महानगरपालिका आयुक्तांच्या ऑफिसच्या समोर करणार आहे.